सामने गोलंदाज महेंद्र पहिला चेंडू चेंडू टॅप केला पॉइंट रिझन मध्ये मात्र चांगलं चित्रक्षण मात्र सिंगलने आपलं खातो उघडला जातोय फलंदाज सचिन मात्रे एका धावेने आपलं खातो उघडते संघाचं खातो उघडते सागाव संघाचं गोलंदाज महेंद्र मात्रे आपण बघतोय स्वतः संघ नायक नांदिवडी संघाचे मात्र पहिल्याच सामन्यात आपण म्हणजे निलेश मात्रे उर्फा बाळू नव्हते मात्र या सामन्यामध्ये त्याने कमबॅक केलंय खूप मोठं नाव आहे निलेश मात्रे उर्फा बाळू टेनिस क्रिकेट मधलं तो मात्र आपण मैदानात बघू शकाल निलेश मात्रेला या बीस मात्रा कट करण्याचा प्रयत्न मात्र एसटी अक्ष आपण बघू शकाल प्रशांत मात्रे कोणती चूक करत नाही पहिल्या सामन्याचा सामना बीर प्रशांत मात्रे ज्याने सव्वीस धावांची बहादारखे केली होती आणि संघाला विजय संपादन करून दिला होता दुर्ली संघाविरुद्ध आता मात्र संघ वेगळा आहे दुसरा फेरीत हा पहिला सामना आपण बघतोय बीस मात्र टॅप केल्या छोट्या छिडो टाळतोय जि� शॉट मिडॉन रिझन मधनं मात्र एका धावीने आपलं खातो करते राहुल क्षेत्ररक्षक होते अमोल मिड ऑन रिझन मध्ये बघू शकतो अमोलला ज्याला खोलीच्या स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा मिळाली होती चंदू शेठ स्मृती चषक उत्कृष्ट गोलंदाज यावेळी मात्र मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर टावरिंग षटकार अरे वाटे मास्टर वंश राजेश मात्रे यांच्याकडनं कोणत्याही गोलंदाजी नांदिवली समाजाची जर हॅट्रिक घेतली तर हजार रुपये पारुषिक तर बाराम पाटील यांच्याकडनं महेंद्र मात्रे हजार रुपये हॅट्रिकसाठी सचिन मात्रे बॅक टू पॅवेलेन बिग विकेट अप्रतिम झेल टिपला अविनाशने लॉंगा प्रिझर मध्ये येऊन आणि पहिला मोठा झटका मी म्हणेल सागव संघाला सचिन म्हात्रेच्या स्वरूपात कारण सचिन म्हात्रे सुद्धा एक चांगला फलंदाज मी म्हणेल सागाव संघाचा मात्र इथे फलंदाज बाद होते आठ धावा आपण बघतोय धावपलकावरती आणि पहिला फलंदाज बाद होतोय बघा सचिन मात्रेने एक षटका दाखवला दा म्हणजे त्यांच्यासमोर तेवढाच अनुभवी गोलंदाज महेंद्र मात्रे ज्या महेंद्र मात्रेने गती परिवर्तन केला चेंडू आणि फलंदाज लॉंग ऑफ रिझर्व मध्ये झेलबाद झाला तो म्हणजे सचिन मात्रे त्यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्रक्ष झेल खाली मात्र झेल सुटोय कॅचेस विथ द बॅचेस पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण मात्र जेल सुटलाय मी म्हणेन पिंटे सारख्या खेळाडूच्या जेल सुटलाय आणि तर राहुल सुद्धा बॅक टू पॅव्हल मात्र राहुलला जीवदान मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल फिगर अंकामध्ये एक बा दहा दहा धावा धावपल करते चार षटकांचा सामना असेल चार गोलंदाज वापरणं अनुरोग असेल सामना बरोबरीच सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल अप्रतिम स्पर्धा आठ संघाने सहभाग नोंदवला तर आतापर्यंत चार संघ पुढे सरकले नांदिवली सागा वडवली आणि खारडी या चार संघातन एक संघ टॉप थ्री मध्ये प्रवेश करेल त्यात उद्या दिवसात पहिला सामना सायंकाळी सहा वाजता दोन्ही संघाने उपस्थित राहायचे घेसर आणि मानपाडा त्यानंतर सामना असेल अजय पक्ष दातिवली त्यानंतर जुनी डोंबिले वर्सेस उंबाळडे आणि चौथा सामना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे वर्सेस भोपर असे आठ संघ उज्याच्या दिवसात या स्पर्धेत खेळतील त्या आठ संघामधनं सुद्धा एक संघ टॉप थ्रीमध्ये प्रवेश करेल पहिल्या षटकात दहा धावा आल्या दुसरे षटक येते गोलंदाज अमोल गोलंदाज अमोल मात्र येते गोलंदाजसाठी मानपाडा एंडकडनं शेठ स्मृती चषकमधला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली होती आणि बाईक मिळाली होती या खेळाडूला तो गोलंदाज अमोल मात्रे महेंद्र मात्रेने दहा दहावा खर्च केले आहेत मात्र एक गडी सुद्धा बाद केले सचिन मात्रेच्या स्वरूपात स्टॅकेंड ला फलंदाज रोहित भोईर यावेळेस मात्र रोहित भोईरच्या बॅटमधनं मोठा फटका मात्र चेंडू राबवला होते पॉइंट रिझन मधन शेतकऱ्या चेंडू खाली गेले आहेत तोपर्यंत तो दोन धाव मिळत आहेत दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या देती बारा धावा धावपल करते एक गडी बाद बाराशी धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथा आता मात्र ड्रिंक्स ऍक्टिवा सुद्धा मैदानात येणार नाहीये त्यामुळे सामना चार षटकांचा आपल्याला चार षटक वीस मिनिटामध्ये टाकायचे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका बारा धावा धावपल करते जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे ही स्पर्धा आपण घर बसला युटूपर सुद्धा बघू शकता चेंडू ते लॉकॉन रिझनमध्ये अविनाश चेंडू खाली येतोय चेंडू उचलतोय फेकी करतोय दोन धाव आहेत अमोलने थोडीशी घाई केली होती मी म्हणेन कारण की फलंदाज सुरक्षित मध्ये पोहोचले होते राहुल राहुल आणि रोहित ही जोडी मैदान आपण बघू शकता दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या देती चौदा धावा धावपल होती दुसरं षडक प्रगती पथ असताना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय नांदिवली पक्ष सागाव या दोन संघामध्ये एका बाजूला बघू शकता आपण नांदिवली संघ सचिन प्रशांत मात्रे सरगाव फलंदाज या संघामध्ये निलेश मात्रे कमबॅक केल्या महेंद्र मात्रे आहेत अमोल तर दुसऱ्या बाजूला सचिन मात्रे राहुल रोहित रितेश सुरत सारखा खे फलंदाज या संघामध्ये तर चांगला सामना प्रेक्षकांना बघा मिळत प्रेक्षक सुद्धा सामना एन्जॉय करतात त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय यावीस मात्र चांगला चेंडू मात्र एसटीक्षक सुद्धा बीट होत आहेत पंच बाईकची खून करत आहेत अमर ठाकूर बाईकच्या सुरुवात एक धाव मिळते संख्या एक ने वाढते धावसंख्या देते पंधरा धावा धाव पलकरती दुसरं षडक असताना बघा चेंडू खूप चांगला होता मी मिळेन मात्र एसटी रक्षक स्वतः संघनायक एसटीच्या मागे महेंद्र मात्रे, मात्रे सुद्धा भेट झाले ज्या प्रकारे आपण इंटरनॅशनलमध्ये बघतो भारतीय संघाचे संघनायक महेंद्रसिंग धोनी एश्टँच्या मागे सातत्याने गेले कित्येक वर्ष चांगली कामगिरी महेंद्रसिंग धोनीच्या माध्यमातून तर यस आपण बघतो नांदिल्ली संघाचे संघनायक महेंद्र मात्रे स्वतः संघनायक एसच्या एसटीच्या भूमिकेत एसटी रक्षक अमोल रायटम ओर द विकेट मात्र मोठा फटका मात्र चेंडूट राबल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण फक, फक्त सिंगल एक धावसंख्या वाढते धवसंख्या ते सोळा आपण बघतोय नंदिवली आणि सागाव संघाचे समर्थक खूप आहेत ते समर्थक सुद्धा सामना एन्जॉय करतायत दो प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत या संघाला अमोल राईट अम ओवर द विकेट यावीस मात्र रिवर्स वापर चेंडू सीमा पलीकडे चार धावांसाठी गुड शॉट धन्यवाद डीजे मास्टर चारने धावसंख्या वाढते तहुसंख्या होती वीस धावा धावपल करती दुसरं षडक प्रगती असताना गोलंदाज अमोल मात्रेचा वापर केला जातोय यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही षडक समाप्त होतोय पहिल्या षटकात महेंद्राने दहा धावा खर्च केल्या होत्या या षटकात अमोल मात्रेने सुद्धा दहा धावा खर्च केल्या आहेत म्हणजे दोन षटकांच्या समाप्ती नंतर वीस धावा आपण बघतोय सागाव संघाच्या प्रति मागे सागाव संघाने दहाच्या सरासरीने धावा कुठल्या आहेत ड्रिंक्स ऍक्टिव्ह मात्र मैदान येणार आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आपण सामना लगेच सुरू करा वीस मिनिटाचा अवधी असेल आपल्याला आणि वीस मिनिटाचा अवधीत आपल्याला चार षटक टाकायची आहेत यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल वडवली ब वसेस खार्डी तिसरं षटकांचे गोलंदाज सचिन वैयक्तिक पहिलं प्रसंगाचं तिसरं षटकांचे गोलंदाज सचिन पहिल्या सामन्यात त्रेपन्न धावा चेस केल्या होत्या नांदिवली संघाने दातिली संघाविरुद्ध मात्र या सामन्यामध्ये बघायचं किती धावांचा दोन्ही सामन्यांचा विचार केला दोन्ही सामन्यात नाणीपैकी जिंकली नांदिवली संघाने दोन षटकांच्या समाप्तींचा धावसंख्या वीस गोलंदाज सचिन कोळेगाव एनकडनं यावेळी मात्र मोठा फटका राहुलच्या बॅटमधन सीमा पलीकडं सहा लावांसाठी शॉट धन्यवाद डी जे मास्टर लॉंगॉनच्या डोक्यावरनं आपण बघतोय षटकार येतोय ज्या राहुलचा झेल सोडला होता पिंट्याने त्याची किंमत षटकाराने मोजावी लागते नांदिवली संघाला सहाने धावसंख्या वाढते धावसंख्या देते सव्वीस धावात अपल करती मात्र अजून एक मोठा फटका आता मात्र मी स्टॅमिंग स्ट्रोक अमोल कोणती चूक करत नाहीये राहुल बॅक टू पॅबेलेन मास्टर मात्र राहुलच्या बॅटमधन षटकार लागता मात्र तोच राहुल बाद होते कारण की अमोल चूक नवीन फलंदाज रितेश होते मैदानात चौथ्या होती दोन बाद सव्वीस अशी धावसंख्या सागाव संघाची तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चार षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नंदिले पक्ष सागाव या दोन बलाढ्य संघामध्ये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण बघितलं बिंदास फाटीलच्या बॅट मध्ये मात्र तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय चोपन्न धावांची बहार खेळ केली होती बिंदासने सात षटकार त्या इनिंग मध्ये मात्र तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय उसर्गत संघाची गोलंदाजी खूप खराब झाली त्यामुळे या स्पर्धेतून त्यांना बाहेर जावं लागलं सचिन रायटम ओव्हर द विकेट मारा करतोय ह्यावीस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू टावल होतोय क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय दोन धावा इथे मिळत आहेत दोन धावसंख्या वाढते अठ्ठावीस तिसरं षटक मार्ग असताना दोन बाद अठ्ठावीस कृपया कोणी बाहेरून आवाज देऊ नका बघा जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण बॉल रिलीज होताना आवाज देऊ नका आपण सामना एन्जॉय करायचा यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट चेंडू ट्रॉल होतोय लॉंग प्रिझन मध्ये अविनाश चेंडू खाली येतोय चेंडू उचलतो फेकी करतोय था, दोन धाव आहेत दोन धावसंख्या धावसंख्या वाढती मिळते तीस, 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 तीस आपण बघू शकतो धावपलकावरती शाखेला फलंदाज रोहित भोईर तर नऊ सेकंड रितेश भोईर दोन बंधुराज खेळपट्टीवर सचिन राईट अमोर द विकेट यावेळेस मात्र

रोहित भोईर वैयक्तिक सोळा धावने दिवस संघाची धावसंख्या सागाव संघाची चौतीस यावीस मात्र मोठा फटका मात्र मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे अविना खाली आणि फलंदाज बाद षटक समाप्त तीन षटकांच्या समाप्ती जर सागाव संघाची धावसंख्या येते तीन गडी बाद चौतीस सामना चार षटकांचा असेल त्यामुळे ड्रिंक्स ऍक्टिवा सुद्धा येणार नाही मैदानात चला क्षेत्राशी लगेच लावा महेंद्र मात्रे जरा सहकार्य करा कारण त्यानंतर अजूनही दोन सामने शिल्लक आहेत नवीन फळंदाज सूरज येतो मैदानात सूरज भोईर तीन षटकांच्या समाप्ती धावसंख्या ती चौतीस बघा तर शेवटचे षटक कोण घेऊन दे गोलंदाज चौतीस बघतोय धावपाल तीन षटकांच्या समाप्तीनंतर चौथी शेवटचा षटक येऊन एंड पिंट्या मानभाड्या पिंट्या कशा प्रकारे गोलंदाज करतोय कारण की शेवटचा षटक आहे कारण की सामना चारच षटकांचा आहे चला या वडवली ब संघित संगण आणि खाडी संघाची संगण एक नाणेपिकीसाठी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खाडी विपक्ष वडवली ब दोन्ही संघ संघणक विचार पाडी लिहायचे त्यानंतर खाडी संघाची संगण या लवकर नाणेपिकीसाठी चौथी सव आपण बघतोय थप्पल कवर यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद त्रिफाचित सूरज भोईर बॅक्ट पॅवले नवीन फलंदाज धनंजय मात्र येत आहेत चौथीस धावात हापल करते शेवटचे पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत चला वडवली बस संघाचे संघण एक विशाल पाटील या लवकर तसेच खाडी संघाचे संघण एक जास्त विलंब करू नका लगेच नाणेपैकीसाठी यायचे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना यावीस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये धवसंख्या स्थिर धावसंख्या ती चौतीस बघा जे समर्थक आहेत त्यांना विनंती की आपण आवाज देऊ नका जरा सहकार्य करायचे मित्रांनो कोणत्याही गावचे जे प्रेक्षक असतील जरा आपण सहकार्य करायचे आवाज देऊ नका यावेळी मात्र फुलटॉ चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक बाद लाँग ऑन रिझर मध्ये अप्रतिम झेल अजून एक झटका सागाव सांगाला धन्यवाद डिजे धावसंख्या चौतीस बघा प्रेक्षकांना विनंती आपण आवाज करू नका आणि त्या पॅनल्टी लागेल ज्या संघाचे प्रेक्षक असतील आयोजक आम्हाला सूचना करतायत त्यामुळे आवाज करू नका की आपण एन्जॉय करायचंय मात्र कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं करू नका मित्रांनो चौथीस धावत हा फलकरती सेकंड फलंदाज नितेश यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही चार चेंडू प्रशस्त डॉट गेले पहिल्या चेंडू होती विकेट दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडू होती विकेट आणि चौथा चेंडू डॉट म्हणजे शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत करत पलकात हवाय त्या चौथी झावा कारण की आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत त्यामुळे आपण जरा सहकार्य करा एन्जॉय करा मात्र त्यावेळी मात्र अप्रतिम चेंडू बघा बॅट चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क आहे पाच चेंडू निर्धाव टाकलेत अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज पिंट्याची बघा या स्पर्धेतील पहिलं मेंढ शर्टर टाकतोय का गोलंदाज पिंट्या पाच चेंडू डॉट टाकले दोन विकेट सुद्धा घेतले धावपलका धाव आहेत त्या चौतीस खरे सामना झाला होता सोनारपाडा विपक्ष इनामपुरी मेगा फायनलचा सामना आणि अमर ठाकूरने मेंढल शेट टाकलं होतं नाईट स्पर्धेमध्ये बघा ते पिंट्या टाकतोय का त्यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्राव्हल होते लॉंगा प्रिझर्व्ह खराब मात्र बॅकिंग होते दोन धावा मिळत आहेत आणि ता चौकार गेला असा दोन्ही धाव संख्या वाढते धावसंख्या छत्तीस आणि सदतीस धावांचं लक्ष आहे ते म्हणजे नांदिवली संघासमोर छत्तीस धावा केल्या आहेत गडी बाद झाले ते पाच गडी बात छत्तीस आणि सदतीस धावांचं लक्ष आहे चला वडवली संघा संघाने या छत्तीस धावात आले आहेत आणि सदतीस धावांचं लक्ष आहे चला विशाल पाटील यायचे वडवली बस विशाल पाटील या लवकर मी आमच्या व्यासपीठावरती मुकेश पाडे यांना विनंती देतो की आपल्या शुभास्ता नाणी बिघडायची आहे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल वडोली ब वर्सेस खाडी या संघाची सामन्याची नाणी बिघर दिली आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार मुकेश जादा पाटील माजी सरपंच सोनार पाडा लक्ष आहे जेव्हा सामना सुरू होईल प्रत्यक्ष धावतो ऐकूया आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब यांना थँक्यू धन्यवाद नितीन प्रेम पाटील साहेब खिडकाली यांना विनंती देतो की आपल्या शुभास्था नाणी बिघडायची आहे प्रेम पाटील खिडकाली यांच्या उभं असते नाणी बिकी होईल सामना असेल वडवली ब वर्सेस खाडी सामना Thank you. Thank you, सामन वर चार षटकांचा असेल ओल टू प्रसाद परब सर थँक्यू थँक्यू धन्यवाद नितीन त्यांच्या हातमध्ये आपण ओडिया सोनारपाडा चषक स्पर्धेचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना तुम्ही पाहतात तर मैदानावर चार षटकांचा खेळ सुरू आहे चार षटकांमध्ये फलत्र फलंदाजी करत असताना मात्र धावसंख्या संख्या नोंदवली म्हणजेच सागाव सांगाने छत्तीस आणि सदतीस धावांचं लक्ष ठेवलं आहे पूर्णांक दोन पाच ही सरासरी षटका षटकामागे मेंटेन करायचे आसीन रन मेंटेन करायचं म्हणजे सव्वा नऊचा आणि पाहूया मात्र त्यासाठीच आघाडीची दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र मात्रे आणि त्याचबरोबर प्रशांत मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सरकते आणि पाहूया की कशा प्रकारे कारण पॉरप्रिसचं एकमेव षटक या स्पर्धेमध्ये असणार आहे या सामन्यामध्ये असणार आहे या दुसऱ्या फेरीतल्या सामन्यामध्ये आणि पाहूया की पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल झालेला आहे खाडी विरुद्ध वडवली विनिश्चित अजून एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल प्रतिम सामना तुम्हाला लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि खारडी संघाने नाणफिकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाचारण केलं फलंदाजीला ते म्हणजेच वडवली बी संघाला वडवली बी संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक होती पहिल्या सामन्यात पण पाहूया एक मोठा संघ त्यांच्यासमोर आहे ज्या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या धावसंख्येचा यशस्वीरीत्या पाठलाग सुद्धा केला आहे आणि त्या संघासमोर एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आणि तो प्रयत्न मात्र पुढच्या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळणार पण वळी आपण मैदानाच्या आतमध्ये कारण एक मात्र एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर धावसंख्या थोड्याशा माफक आहेत मैदानावर धावफलकावर कवर सहतीस धावांचं लक्ष काढायचं आहे आणि षटक येऊन पहिलं गोलंदाज अमर येतो तो कोळेगाव इंडकडनं पहिला चेंडू लेफ्टा विकेट हो प्रशांत च्या बॅट म्हणून अप्रतिम फटका गॅपमध्ये आहेत पण तेवढं सुंदर क्षेत्र केला जातोय चेंडू डीप मध्ये जोपर्यंत अडवतील तोपर्यंत फलंदाज जो प्रशांतने वेगाने तीन धाव सुद्धा पूर्ण केले आहेत फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती पण एक्झिक्युशन खूप सुंदर गॅपमध्ये खेळतायत त्यांचा फेवरेट झोन आहे मात्र एक्स्ट्रा कवर कव्हर कव्हर असो की एक्स्ट्रा कव्हर असो या झोन मध्ये निश्चितच आवर्जून खूप चांगलं खेळत असतात लवस दहा फलकावर तीन खात्या उघडलं जाते तीन धावणे फलंदाज प्रशांत आणि स्ट्राईक रोटर्स होते ते फलंदाज महेंद्र मात्रे यांच्याकडे okay. मोद विकेट महेंद्र साडी आ चेंडू मोठ्या फटक्यामध्ये चेंडला कन्वर्ट करायचं होतं पण चेंडू बॅटचा काही संपर्क मागे निघून जाते डॉट बॉल निर्धाव चेंडू तर प्रत्येक षटकारला पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि सलग तीन चौकारला एक हजार रुपयाचं पारितोषिक प्रशांत मात्रेसाठी येते ते सुजित कडून सुजित पाटील यांच्याकडून सुजित पाटील घारवल यांच्याकडनं हे पारितोषिक लागू होत आहे बाबुराम कापशा पाडील यांच्याकडून पारतोषिक लागू होते म्हणजे सा महेंद्रासाठी सलग तीन चौकारासाठी आणि षटकारासाठी किती एक हजार रुपयाचं पारितोषिक ऑन सायडर चेंडू बिरकावून दिला मागे होतं चेंडू डीप मध्ये सरकतोय चेंडू सी महाराष्ट्र बाहेर आणि या चार धावा दहा फलकावर सात एक चौकार मात्र पाहायला मिळतो महेंद्रच्या बॅटमॅन ना सव्वा नऊ म्हणजे नऊ पूर्णांक पंचवीस सरासरी पण मेंटेन करायचे आणि त्यापैकी सात दावा आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी कुठल्या आहेत लेफ्टर्म ओव्हर अमर हा चेंडू आउट सायड ए चेंडू मात्र जातो तो किपरच्या हातामध्ये कुठली चूक न करता मात्र मात्र ग्लोज मध्ये हा चेंडू कव्हर करतोय आणि पहिला झटका मध्ये नांदिवली सांगायला इथे मात्र महेंद्र बॅक टू द पवेलियन एक पारितोषिक येते म्हणजेच वंश राजेश मात्रे यांच्याकडून नांदिली संघासाठी कुठल्याही सलग तीन चौकार लगावले तर हजार रुपयाचा पारितोषिक आणि सलग तीन षटकारला दोन पारितोषिक देण्यात येईल नांदुली संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर हे मात्र कारनामा केला हे जर फटके दाखवले चौकार षटकार लगावले सलग तर निश्चितच वंश राजेश मात्रे यांच्याकडनं हे पारितोषिक लागू झाले नांदुली संघासाठी स्कोर मुझॉन सेव्हन सात दहावा दहा फलकावर लॉस ऑफ वन विकेट महेंद्र मात्रे सारखा फलंदाज परतला आणि त्याची जागा घेतोय जो मात्र सामन्यामध्ये नव्हता तो मात्र आता येतो मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्रे एकमेव यश या षटकात्यामध्ये मिळत आहेत म्हणजेच गोलंदाज अमरला आपल्या संघासाठी पहिले यश संपादन करतोय लेफ्ट विकेट निलेश साठी स्टेप आउट झाले चेंडू इन्साइड रण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये कोणच खेळू पण नाही चेंडू वन अप्रतिम फटका चार दावा ब्युटिफुल ऑफ इट स्ट्रोक फ्रॉम द प्रशा इथ मात्र निलेश गुड शॉट गेली जागा बनली चेंडूचं पिच पर्यंत पोहोचले होते चेंडूचा लेंथ पाहिली टप्पा पाहिला आणि नंतर बॅटचा फेस ओपन चेंडू मात्र लॉफ्ट केलं उंच उडलं चेंडूला इन साइड आउटचा सा प्रयत्न मात्र होता पण चेंडू थोडासा खोलवर टप्पायचा आणि चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर वन बाउंसवर धरप चौकार मात्र खातं हो चौकार चौकाराने फलंदाज निलेश आणि संघाई धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन सरकते ती माहिती अकरा या धावसंख्येवर दोन चौकार आतापर्यंत या षटकात आले महेंद्र आणि त्याचबरोबर निलेश कडून कोणादा अमर चेंडू ऑन साइडला बिरकावून दिलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्रात शे दूरवरणा पण त्यांच्या वाक्याच्या बाहेर जोपर्यंत बाउंड्री चेंडू ते कव्हर करतील चेंडू सीमारेशाच्या बाहेर चुका होत्या क्षेत्र शकडा शे आणि या चार धाव्यांनी धावसंख्या जाऊन सरळतील पंधरा आहे गुड शॉट मास्टर प्रशांत मात्रेसाठी एक पारोषिक आहे सुजित पांडे यांच्या प्रत्येक षटकाला पाचशे रुपयाने सलग तीन चौकार मारले तर हजार रुपयाचा पारुषिक आहे प्रशांत म्हात्रेटी पारुषिक असेल हो टू प्रसाद परब सर तर पहिल्या षटकाची संमती धाव सगळ्यांना का बरं पंधरा धावा माफक लक्ष डोळ्यासमोर आहे सदतीस धावांचं पहिल्याच षटकात जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग खास करून निलेशची निलेशने मात्र एक चौकार दाखवला त्यानंतर अजून एक सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला अजून एक चौकार दोन चौकार निलेशच्या बॅटमनना महेंद्रच्या बॅटमनना एक चौकार एकूण पंधरा धावत धावलकार घे आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सागाव संघ थोडासा मात्र पिछाडीवर थोडासा बॅकफूटवर याचं कारण मात्र फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल नाही मात्र संघाची थोडीशी मात्र कमी धावसंख्या नोंदवता आली पण मात्र गोलंदाज मात्र हा सामना मात्र मोठा करणार का बघायचा कारण आता मात्र मिलिनकडे चेंडू सोपवण्यात आले मिलिनमध्ये मात्र मात्र येतो चेंडू घेऊन मात्र मानपाड्यांकडे गोंदाजी करण्यासाठी पॉरप्रेचं एकमेव षटक होतं आणि त्या एकमेव षटकात तब्बल पंधरा धावा जी टू इलेव्हन नांदवली या सांगा मात्र कुठल्या आहेत आणि पाहूया आता मात्र सदतीस धावांचा पाठलाग केला जातोय स्टील ट्वेंटी टू टू विन अजूनही बावीस धावांची गरज आहे या मैदानावर हा सामना जिंकण्यासाठी ती म्हणजे जफलंदाजी करणाऱ्या जीतू जी इलेव्हन नांदिवली या संघाला मिलेन प्रशांत साठी पहिला चेंडू फुल टॉस आहे चोख प्रत्युत्तर व्हॉट अ शॉट व्हॉट इम्प्रुव्हायझेशन डी बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर चेंडू सीमाराच्या बाहेर चार धावा निलेश म्हात्रेसाठी सुद्धा एक ते निलेश म्हात्रेने दोन चौकार मारलेत अजून एक चौकार निलेश मात्रेने जर मारला तर अरविंद अरविंद मात्रे यांच्या अडन हजार रुपयाचा पारोषिक निलेश मात्रेसाठी प्रशांतच्या बॅट म्हणणा फटका पहिलाचा चेंडू त्याने सामना केला होता मागच्या षटकामध्ये आणि त्या चेंडूमध्ये त्याने फक्त तीनच धावा घेतल्या पण त्यांच्याकडे नंतर स्ट्राइक रोटेट झाला नाही पण आता मात्र खूप चांगली फलंदाजी आपल्या सांगायसाठी होतं मधना हा प्रतिम फटका चेंडू थोडासा लो फुलटाच होता त्या मात्र या लो फुलटा चेंडू मात्र फलंदाजा विळख्यात आणायचं होतं पण त्याला मात्र चोख प्रत्युत्तर रिव्हर्सच्या माध्यमातून दिलं फलंदाज प्रशांतने आणि चौकार वसूल केला दावसंग्या दाफलकवर नाईनटीन एकोणीस धावा दाव फलकवर टू अठरा धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी सदतीस धावसंख्येचा पाठलाग करतायत ते म्हणजेच जी इलेव्हन नांदुली हा संघ आणि आतापर्यंत धावा कुठल्या गेल्या त्या एकोणीस मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तर सोनारपडा चषक दोन हजार सतरामधल्या या संघामधल्या जवळजवळ शेवटची क्रिकेट टुर्नामेंट ग्रामीण विभागामध्ये आणि ती सुद्धा तुम्ही पाहतात विद्युत प्रकाश जोतामध्ये रजनी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते प्रशांत पुन्हा स्ट्रायकिंग मलन मदन पुन्हा इथे मात्र मिलिन पुन्हा करण्यासाठी पुढचा चेंडू थोडासा लोअर फुलटाच होता ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न मागे चेंडू लॉंग ऑफर चेंडू क्षेत्र येतात चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत एक सिंगल मिनिलने पहिल्याच सामन्यामध्ये दोन षटक आली होती बारा दहा खर्च केला तर दोन गडी बाद केले होते तो परफॉर्मन्स आता आपल्या संघासाठी पुन्हा दाखवावा लागणार पण आता मात्र निलेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग येणला त्याने मात्र मागच्या षटकात दोनच चौकार लगावले आहेत ओद विकेट बॉटम हँडचा वापर कारण चेंडू टप्पा थोडासा बाउन्स झाला होता उसळी घेतला होता अशा मुवमेंटला मात्र हलक्या हाताने मात्र बॉटमॅनचा वापर करून कंट्रोलिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळत आहे शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतोय या चेंडूवर फलंदाज निलेश धाव संख्येला आकार देतो धावफल फल धाव संख्या धाव ती जाते त्या ट्वेंटी वन एकवीस दावा धाव चेंडू हवेमध्ये मिस टाइम क्षेत्राच्या चेंडूच्या खाली फलंदाजाला भाग पडलं चुकीचा शॉट खेळण्यासाठी गोलंदाजी मध्ये चतुराई आणि फलंदाज बाद टू विन फ्रॉम द फॉर्टीन डिलिव्हरी सज्ज विकेट हा चेंडू थोडासा लोअर फुल टॉस होता अपील चेंडू मागे मागेशन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निलेश मात्र वेगाने दोन धाव पूर्ण करतोय संघाच्या खात्यामध्ये या दोन धाव आढळत आहेत अपील झालं होतं लेग बुफोर विकेटसाठी ते मात्र मिलीन पण तिथे मात्र पंच मात्र तटस्थ आपल्या जागेवर नावसंघात करा ट्वेंटी थ्री स्टील फॉर्टिन टू विन अजूनही चौदा धावांची गरज आहे चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातला एक चेंडू म्हणजे एकूण तेरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि तेरा चेंडूत चौदा धावांची गरज आहे म्हणजे जी टू इलेव्हन नांदिवली या संघाला पुन्हा मिलिन निलेशसाठी हा चेंडू शॉडम पोलयचा प्रयत्न होता होता बाउन्सर होता अप्रतिम चेंडूची फेक मिलिनकडनं मात्र ऑन साईड चेंडू पुल करण्याचा प्रयत्न हुक करण्याचा प्रयत्न मग चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाहीये आणि ते मात्र षटक समाप्त होते मिलींच या षटकात खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली जर विचार केला तर पहिल्या षटकात धावा कुठला गेला त्या पंधरा या षटकात धावा येतात त्या एकूण आठ एकूण डाव संख्या दहा फलकावर तेवीस अजूनही मैदानावर जर विचार केला तर ते तेरा धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या बारा चेंडूत यस नितीन जर हा सामना नांदिवली संघाने जिंकला तर वंश राजेश मात्र यांच्या संघासाठी दोन हजार रुपये पार्शिक आहे नांदिली संघासाठी ओ टू प्रसाद परब सर त्याच व्यक्तिमत्व म्हणजेच वंश राजेश माद्र यांनी सुद्धा अजून एक पारतोषिक म्हणजे या फ या नांदुली संघाच्या फलंदाजांना सलग तीन षटकारला हजारो पारदोषिक आणि सलग तीन षटकाराला दोन हजारचा पारितोषिक बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे बारा चेंडूत तर दहावा बा येतात तेरा स्ट्रायकिंग फलंदाज नौखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर पिंट्या आणि गोलंदाजीला येतात ते, ते अजूनही चौदाची गरज आहे गोलंदाज आहेत ते रोहित पहिला चेंडू पिंडासाठी ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न बोलर्स ब्रॅक ड्राईव्ह फलंदाजाला भाग पडला समोर खेळण्यासाठी कारण चेंडू परफेक्टली फुल्लर लेनचा चेंडू होता रोहित गोलंदाजी माध्यमातून मात्र सामना मोठा करण्याचा सा प्रयत्न अकरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे अकरा चेंडूमध्ये चौदा धाव्यांची आवश्यकता कारण सदतीस धावांचा एकदा पाठलाग करायचो नांदिवली संघाला आणि आतापर्यंत तेवीस धावा त्यांनी कुठल्या आहेत आणि अजूनही मैदानावर चौदा धाव्यांची गरज चला जास्त वेळ न घेता सामना त्वरित सुरू करायचा आहे धनंजय माते यांची फिल्डिंग पोझिशन चेंज करण्यात येते शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये त्यांना पोझिशन केले जाते पुन्हा एकदा रोहित ओ द विकेट पिंट्यासाठी पण रनवे मध्ये प्रॉब्लेम पुन्हा एकदा मागे जात आहेत प्रेक्षकांमध्ये प्रतिसाद जबरदस्त पाहायला मिळतो प्रेक्षक एन्जॉय करत आहेत सामना मैदानाच्या बाहेरून अकरा चेंडू आणि अजूनही चौदा धाब्यांची गरज रोहित ओ द विकेट चेंडू शॉर्ट कवर पॉइंटला ट्रॅव्हल होतोय बॅटची आउट घेतली होती मिलिन चेंडूर येत आहे तो पण एक सिंगल आणि स्ट्राईक रोटेट करतात फलंदाज कडे सोनारपाडा चषक दोन हजार सतरा खूप मेहनत तुम्हाला पाहायला आहे म्हणजेच या पूर्णपणे जय जय गावदेवी क्रिकेट संघाची समीर पाटील त्याचबरोबर दत्ता ठाकूर त्यांचे पूर्ण तमाम सहकारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चितच अवरात्र मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेचा तुम्हाला पहिला दिवस पाहायला मिळतोय ओ विकेट निलेश साठी हा चेंडू ऑन साइडला मिडॉन मागे जाते चेंडू धनंजय मात्रे चेंडूच्या जवळ आले होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट आहेत सचिन येतात बॅकिंग साठी एकच जाऊ इथे फलंदाजा निलेशला चांगली गोलंदाजी रोहितने थोडस बांधून ठेवण्याचा प्रयत्न थोडासा इथे मात्र फलंदाजांना एकाग्रता निश्चित तुम्हाला पाहायला मिळते भंग पाडायचा प्रयत्न निश्चित गोलंदाज मात्र रोहित करतायत आणि फलंदाजाला अक्षरशः जागेर जखडून ठेवले एवढी चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते रोहितकडनं दोन चेंडू आतापर्यंत जर विचार केला तर दोन चेंडू दोन सिंगल आलेत पहिला चेंडू निर्धाव आहे सातत्याने क्षेत्रशात बदल रोहितकडून कोळेगाव इंडकडनं ओर द विकेट रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज चेंडूवर आहेत डायरेक्ट इटाचा प्रयत्न मात्र होता बॅकिंग साठी तिथे मात्र येत आहेत धनंजय मात्रे खूप वेळ घेतला थांबले होते एक्झॅक्टली नेम लावून त्या यष्टा उद्ध्वस्त करायच्या होत्या पण खूप अगोदर चेंडू लँड होत आहे आणि चेंडू मात्र एसटीच्या वरून वेगाने निघून जाते तेवढ्याच वेगाने मात्र फलंदाज एक सिंगल मात्र कन्वर्ट करतायत आणि एक चोटी धावून धाव संख्या जाऊन सरक ते पुढे धावफल करते सव्वीस धावा ओदो विकेट चेंडू हॉबीमध्ये मिस टाइम पायसे मिलिन खूपच पुढे निघून गेले चेंडवर अजिबात लक्ष नाही कॉन्सन्ट्रेशन नाही मिलिनच्या हातात चेंडू येणार होता बरोबर चेंडू खाली येणार होते पण मिलिनच लक्ष नुसतं आकाशाकडे होतं पण चेंडूवर कॉन्सन्ट्रेट करू शकले नाही आणि दरम्यान तिथे मात्र फलंदाज दोन धावा पूर्ण करतोय या दोन धाव धावसंख्या जाऊन सरक तिथे अठ्ठावीस या धावसंख्येवर स्टील wow. नाईन विन अजूनही नऊ धावेंची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी म्हणजे जी टू इलेव्हन नांदिली या संघाला रोहित चेंडू ऑन साईडला खेळात मागे जातोय चेंडू मिडविकेटला खात्यात वेगाने शॉर्ट मिडविकेट चेंडू कव्हर केला जातोय चेंडूची फेक अप्रतिम श्रमच्या दिशेने चांगली फेकी फक्त एकच या चेंडूवर आता मात्र समीकरण सहा चेंडू आणि आठ धाव्यांची गरज स्टील एट विन फ्रॉम द सिक्स डिलेव्हरीज जीटीसीच्या माध्यमातून पाहताय स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण जल्पेश भोईर महेश वेले त्यांची पूर्ण टीम सज्ज आहे त्यांची ऑपरेटर त्यांची टेक्निकल टीम त्यांचे कॅमेरामॅन इस पर दा कवर करने साथी। हंश साथी। ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्याचबरोबर चंद्रकांत फुटाणे आणि त्याचबरोबर डी जे हंस माध्यमातून त्यांची टीम सुद्धा सज्ज आहे प्रेक्षकांपर्यंत मंत्रमुग्ध करणारा संगीत पोचवण्यासाठी अजूनही एक षटकाचा एक षटकाचा खेळ शिल्लक आहे सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सहा चेंडूमध्ये आठ दाव्यांची गरज आहे ती मात्र फलंदाजी करणाऱ्या जी टू इलेव्हन नांदिवली या संघाला उद्याच्या सामन्यांचं डिटेल आतापर्यंत मगास मगाशी तुम्हाला नितीन नाही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे उद्या एकूण सुद्धा आठ संघ आहेत पण उद्याचा दिवस निश्चित आम्ही विचार करू की लवकरात लवकर सामने कशा प्रकारे सुरू होतील हाच प्रयत्न असणार आहे आयोजकांचा समीर पाटील त्याचबरोबर दत्ता ठाकूर आणि त्याच्या पूर्ण टीमचा आणि ज्यांच्या संकल्पनेत नाही स्पर्धा मी पाहतात म्हणजेच इथे मात्र सहा चेंडू आणि आठ धाव्याची गरज खाडी संघाला विनंती करतो की आपल्या पूर्ण संघाने आमच्या व्यासपीठाजवळून थांबायचंय खाडी संघ जेणेकरून आम्ही सामना त्वरित सुरुवात करू सहा चेंडू आणि आठ डाव्यांची गरज गोलंदाजीला सज्ज होत आहे निर्णायक षटक घेऊन रितेश पहिला चेंडू हवेमध्ये बिरकावून दिलाय आर पार चेंडू सी मारेशच्या बाहेर आणि या पंचांच्या इशराची वाट पाहत आहोत षटकार साधावा एका षटकारनेच सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय फलंदाज निलेशने एक षटकार लगावून फक्त दोन धावेची गरज पाच चेंडू मध्ये द विकेट हा चेंडू ऑफ ड्रायव्ह गॅपमध्ये खेळतायत चौकाराने मात्र या सामन्यावर शिक्कामोर्तब केलंय आणि थेट फूटच्या फिरेदीमध्ये प्रवेश जी टू इलेव्हन नांदिवली दिमागदार प्रवेश करतायत आणि हा सामना या स्पर्धेमध्ये या टप्प्यामध्ये त्यांनी जिंकलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन